नमस्कार, मी अमोल जोशी। जेईई आणि नीट या दोन परीक्षांच्या मुद्द्यावरून सध्या देशभरातलं वातावरण ढवळून निघतंय। मागच्या सोमवारी म्हणजे 17 तारखेला सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निकाल दिला। या दोन्ही परीक्षा पोस्टपोन कराव्यात, पुढे ढकलाव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आणि त्यानंतर ठरलेल्या तारखांनाच परीक्षा होणार असं केंद्र सरकारनं ठामपणे सांगितलं। तर सध्याच्या COVID-19 काळामध्ये आणि इतक्या वेगाने पेशंटची संख्या वाढत असताना या परीक्षा आत्ता घेऊ नयेत, त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी करत विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे। या सगळ्याचे तपशील आपण जाणून घेणार आहोत, बघूया काय आहे मॅटर। सुरुवातीला आपण वेळापत्रक बघूया। जी पहिली परीक्षा आहे जेईई मेन्स, जी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी घेतली जाते, जॉईंट एंट्रन्स एक्झाम, याचं वेळापत्रक आपण बघूया। आता ही परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे। 9.53 लाख विद्यार्थ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, म्हणजे 9.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। यापूर्वी 2 वेळा ही परीक्षा पोस्टपोन झालेली आहे। सुरुवातीला ही परीक्षा घेण्यात येणार होती 7 ते 11 एप्रिल या काळात, पण त्याचवेळी कोरोनाचा उद्रेक भारतामध्ये होत होता, त्यामुळे ही परीक्षा पोस्टपोन करण्यात आली। ही परीक्षा होणार होती 18 ते 23 जुलैला त्यानंतर, मात्र त्यावेळीसुद्धा कोविड पेशंटची संख्या कमी येत नव्हती, त्यामुळे ती पुन्हा पोस्टपोन करण्यात आली आणि सध्या लेटेस्ट तारीख आहे 1 ते 6 सप्टेंबर। तर दुसरी जी परीक्षा आहे नीट, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, जी मेडिकलच्या प्रवेशासाठी घेतली जाते, ही परीक्षा आता होणार आहे 13 सप्टेंबरला। 19.97 लाख, म्हणजे 15.5 लाखापेक्षा जास्त, जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। यापूर्वी ही परीक्षा होणार होती 3 मेला, त्यानंतर ती पोस्टपोन झाली 26 जुलैला आणि 26 जुलैनंतर आता 13 सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं ऑफिशियली जी माहिती जारी केलेली आहे ती आता आपण बघूया। 2017 नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना केंद्र सरकारनं केली आणि देशभरात ज्या काही एंट्रन्स एक्झाम होतात उच्च शिक्षणाशी संबंधित, त्या सगळ्या कंडक्ट करण्याची जबाबदारी या एजन्सीवर असते। तर जेईईसाठी आणि नीटसाठी परीक्षा केंद्र यावेळी वाढवण्यात आलेली आहेत। NTA काय माहिती दिली आहे बघा, जेईईसाठी यापूर्वी 570 केंद्र होती, ती आता 660 करण्यात आली आहेत। तर नीटसाठी यापूर्वी 2546 केंद्र होती, ती आता 3843 करण्यात आली आहेत। केंद्र वाढवण्यामागचा उद्देश असा आहे की प्रत्येक केंद्रावरच्या सरासरी विद्यार्थ्यांची संख्या कमी व्हावी। आपण जर उदाहरण घेतलं तर जानेवारी सायकलमध्ये जेईईसाठी प्रत्येक सेंटरवर सरासरी 234 विद्यार्थी असायचे, ती संख्या यावेळी 120 असणार आहे। तर नीटसाठी 2019 प्रत्येक केंद्रावर 597 विद्यार्थी असायचे, तर यावेळी प्रत्येक केंद्रावर 416 विद्यार्थीच असतील। दुसरी महत्त्वाची माहिती जी दिली आहे की एकावेळी जास्तीत जास्त 15 विद्यार्थी एकत्र येतील अशा प्रकारची अरेंजमेंट एजन्सीनी केलेली आहे। उदाहरणार्थ एखाद्या केंद्रावर जर 150 विद्यार्थी परीक्षा देणार असतील तर 15-15 च्या 10 बॅचेस केल्या जातील आणि प्रत्येक बॅचला अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतरानं तिथे बोलवण्यात येईल आणि सोडताना देखील अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने सोडण्यात येईल, जेणेकरून गेटवर गर्दी होणार नाही किंवा कुठल्याही ठिकाणी गर्दी होणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे जेईईसाठी कॉम्प्युटर्सची गरज असते, त्यामुळे एकाडे कॉम्प्युटरवर विद्यार्थ्यांना बसवण्यात येईल आणि त्यानंतर पुढची जी बॅच असेल त्यांना पहिल्या बॅचनी वापरलेले कॉम्प्युटर सोडून इतर दुसरे कॉम्प्युटर्स दिले जातील, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन पसरणार नाही। तर नीटसाठी एका खोलीमध्ये 12 पेक्षा जास्त विद्यार्थी असणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असं देखील नॅशनल टेस्टिंग एजन्सीनी जाहीर केलेलं आहे। अजून एक महत्त्वाची घोषणा यामध्ये करण्यात आलेली आहे की कंटेनमेंट झोनमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रवास करण्यासाठी त्यांना जे काही ऑनलाईन ॲडमिशन कार्ड दिलेलं आहे ते कार्ड हाच पास समजण्यात येईल आणि त्यांच्या प्रवासाची व्यवस्था, त्यांची ने आण करण्याची व्यवस्था ही प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने करायची आहे। ही परीक्षा घ्यावी असं म्हणणारे जे आहेत त्यांचे मुद्दे काय आहेत आपण बघूया। त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांचं वर्ष वाया घालवण्याची गरज नाही। हा COVID-19 व्हायरस किती काळ राहील आणि किती काळ आपल्याला हे पोस्टपोन करत राहावं लागेल हे आत्ताच सांगता येत नाही, त्यामुळे सध्या ठरलेल्या वेळेत परीक्षा घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांचं वर्ष वाया घालवू नये, ही पहिला त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा आहे सरकारच्या बाजूनी जो मांडला जातो आहे की अकॅडमिक कॅलेंडर बिघडेल,
दरवेळी एवढ्या सगळ्या सेंटर्सची उभारणी करणं, त्या ठिकाणी जॅमर बसवणं, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवणं, अशी भली मोठी यंत्रणा उभी करावी लागते आणि त्यामध्ये 2-2.5 महिन्यांचा वेळ जातो प्रत्येक वेळी, त्यामुळे हे प्रॅक्टिकली शक्य नाही असं देखील सरकारचं म्हणणं आहे. आणि शिक्षण मंत्री आपले जे आहेत रमेश पोखरियाल यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यावर पालक आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड दबाव आहे, लवकरात लवकर ही परीक्षा घ्यावी यासाठी. ही परीक्षा पोस्टपोन करा असं म्हणणाऱ्यांचे काय मुद्दे आहेत ते आता आपण बघूया. पहिला मुद्दा हा आहे की देशात एकाच दिवशी लाखो विद्यार्थी आपल्या घरातून बाहेर पडणार, परीक्षा केंद्रावर जाणार आणि लाखो विद्यार्थी पुन्हा आपल्या घराकडे प्रवास करणार. या प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन पसरू शकतं ही भीती व्यक्त होतीये. दुसरा मुद्दा आहे प्रवासाचा. आसाम किंवा बिहार यासारख्या राज्यांमध्ये सध्या पूर आलेला आहे, त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना बाहेर कसं पडायचं हा मोठा प्रश्न आहे. शिवाय ग्रामीण भाग जो आहे, महाराष्ट्र असेल किंवा इतर कुठल्याही राज्यातल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी शहराकडे कसे जाणार हा देखील एक प्रश्न आहे. जर ते शहरात गेले तर त्या शहरामध्ये त्यांच्या राहण्याची मुक्कामाची काय सोय होणार हा तिसरा प्रश्न आहे. त्याचबरोबर अजून एक मुद्दा असा आहे की अनेक विद्यार्थी हे हॉस्टेल सोडून आलेले आहेत, कारण त्यांना हॉस्टेल रिकामी करायला सांगण्यात आली होती, त्यामुळे अनेकांचं स्टडी मटेरियल अजूनही हॉस्टेलवर अडकून आहे. ते स्टडी मटेरियल त्यांना मिळालेलं नाही आहे, अभ्यास करायला वेळ मिळालेला नाही आहे, त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी देखील काही विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर थोडक्यात परीक्षा केंद्रावर जी सोय करण्यात आलेली आहे त्याच्यापेक्षा घरातून परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणं आणि तिथून परत येणं हा जो प्रवास आहे हा जास्त धोकादायक असू शकतो, या मुद्द्यावर सध्या देशभरात विरोध सुरू आहे. आणि आता याची राजकीय बाजू आपण बघूया. या एंट्रन्स एक्झाम ठरलेल्या वेळेत होणारच यावर केंद्र सरकार ठाम आहे. म्हणजे 17 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर केंद्र सरकारने हे सांगितलं होतंच, मात्र आता पुन्हा एकदा नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं स्वतंत्र ट्विट केलं आहे आणि पुन्हा एकदा हे ठामपणे सांगितलं आहे की ठरलेल्या वेळातच परीक्षा होणार. याविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहेत. काँग्रेसनं शुक्रवारी देशव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे. प्रत्येक राज्याच्या राजधानीत आणि त्याचबरोबर जिल्ह्यांच्या ठिकाणी जी जी केंद्र सरकारची कार्यालयं आहेत त्याच्यासमोर हे आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसनं केलेली आहे. तर 7 नॉन BJP गव्हर्न स्टेट्स, ज्याला म्हणतात, बिगर भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केलेली आहे. याच्यामध्ये 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल ही 6 राज्य आणि पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश असे 7 राज्यांचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत. तर अशा प्रकारे या परीक्षांबाबत भविष्यात काय घडतं याचे अपडेट्स घेऊन वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत येत राहणारच आहोत. याविषयी तुम्हाला आणखी काही माहिती असेल किंवा याविषयी तुम्हाला काही मतं नोंदवायची असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करू शकता. अशाच नव्या व्हिडिओचे अलर्ट मिळवण्यासाठी आमचं सुरवंट हे YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा मॅटर ऑनलाईन.